गेल्या दोन महिन्यांपासून वर्धा तसिलच्या मांडवा आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय परिसरात बिबट्या विविध परिसरात दिसत होता या बिबट्याचा अन्य प्राण्यांनाही त्रास होत होता त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं हा बिबट्या आज महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय परिसरात असल्याची माहिती मिळाली असता वन विभाग आणि पीपल फॉर एनिमल्स रेस्क्यू टीम परिसरात दाखल झाली पाहणी दरम्यान परिसरात बिबट्या हा लपून बसल्याची खात्री वन विभागाला मिळाली सर्चिंग ऑपरेशन दरम्यान दोन तासांनंतर बिबट्याला पकडण्यात यश मिळालं हा नर बिबट्या असून सध्या या बिबट्यावर औषधोपचार सुरू आहेत त्यानंतर त्याची प्रकृती पाहता बिबट्याला वन विभागात सोडण्यात येणार असल्याची माहिती पीपल फॉर अॅनिमल्सचे अध्यक्ष आशिष गोस्वामी यांनी दिली आहे वर्धा ब्युरो रिपोर्ट